कारण आता एक मोठी बातमी समोर येते. महायुतीमध्ये अंधेरी पूर्व आणि दिंडोशीच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. दिंडोशी विधानसभेची जागा शिंदेच्या शिवसेनेला मिळणार असल्याचं आता जवळपास निश्चित झाल्याची माहिती मिळते. तर अंधेरी पूर्वची जागा भाजपला सुटणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. अंधेरी पूर्वमध्ये भाजपकडून मुरजी पटेल यांना तर दिंडोशीमध्ये शिंदे गटाकडून प्रदीप शर्मा यांच्या पत्नी स्वीकृती शर्मा यांना उमेदवारीची शक्यता आहे. वैदेही काणेकर आपल्याला या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत. वैदे, आपण पाहतोय महायुतीमध्ये आता अंधेरी पूर्व आणि दिंडोशीच्या जागांची अदलाबदल होण्याची शक्यता आहे. कसं असेल हे एकंदरीत समीकरण? नक्कीच आपण बघतोय की खरं तर महायुतीमध्ये तिढा निर्माण होऊ नये यासाठी प्रत्येक पावलं जी आहे ती सांभाळून टाकली जात असल्याचं कळतं आहे. काही दिवसांपूर्वी अंधेरी पूर्व मधून नेमकं कोण निवडणूक लढवणार या संदर्भात खरं तर कन्फ्युजन मोठ्या प्रमाणात वाढलं होतं. एकाच ठिकाणी संभ्रमाचं वातावरण असल्यामुळं भाजपचे नेते मुरजी पटेल देखील तयारी करत होते. त्याचप्रमाणे स्वीकृती शर्मा या देखील या ठिकाणी शक्ती प्रदर्शन करत आपल्या पोस्टर्स लावत असल्याची माहिती देखील मिळाली होती. मात्र हा तिढा वाढू नये आणि महायुतीमध्ये गोंधळाचं वातावरण निर्माण होऊ नये यासाठी काही बैठका झाल्या असल्याची माहिती मिळते आहे. याच्यावरून मुरजी पटेल हे अंधेरी पूर्व येथून लढण्याची शक्यता आहे तर स्वीकृती यांना दिंडोशी येथून तिकीट मिळण्याची शक्यता नाकारू शकत नाही. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या एकूणच निर्णयासंदर्भात अधिकृत घोषणा देखील लवकरच होणार असल्याची माहिती मिळते आहे. मात्र तिढा महायुतीतला कायम होऊ नये आणि मोठ्या संख्येनं खरं तर नाराजी व्यक्त होऊ नये यासाठी काही निर्णय जे आहेत ते महायुतीमध्ये महत्वाचे घेतले जात असल्याची देखील माहिती मिळते. निश्चित, त्यामुळे कोणाच्या नावावर अखेर शिक्कामोर्तब होणार ते पाहणं देखील महत्वाचं असेल. वैदेही, धन्यवाद सविस्तर माहितीबद्दल.